फुलंब्री तालुक्यातील बोदेगाव खुर्द येथील एका 28 वर्षीय तरुणाला आळंदी रस्त्यावर पायी चालत असताना मागून येणाऱ्या बोलेरोने उडवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. फुलंब्री तालुक्यातील बोदेगाव खुर्द येथील 28 वर्षीय तरुण कृष्णा साठे हा आपल्या सासरवाडीवरून घरी बोदेगाव खुर्द येथे जाण्यासाठी निघाला होता. यावेळी साताळा ते आळंद या रस्त्यावर कृष्णा आळंदकडे पायी जाताना मागून येणाऱ्या बोलेरो गाडीने त्याला जोराची धडक दिली. यामध्ये तो जागीच कोसळला. यावेळी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र जास्त प्रमाणात रक्तस्राव झाल्याने कृष्णाचा मृत्यू झाला आहे. तर शवविच्छेदानंतर शव नातलगांच्या ताब्यात देण्यात आलं. तर बोदेगाव येथील स्मशानभूमीमध्ये कृष्णावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद वडोद बाजार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार सुरेश दौंड यांनी केली आहे. अमोल दनके, MCN News, बाबरा.